आज एकंदरीत भागवत एकादशीचा मुहूर्त आहे आणि या एकादशीच्या मुहूर्तावर आपण पाहत असाल श्रीमंत श्री ज्ञानेश्वर महाराजांच्या संजीवनी समाधी मंदिरामध्ये अत्यंत भाविकांची वर्दळ आहे आणि अशा एकादशीचं औचित्य साधून आमचे आळंदीचे अत्यंत सहकारी मित्र राहुल शेठजी आणि आमचे पत्रकार मित्र मेदनकर साहेब यांनी भागवत एकादशी तथा आम्हा सर्वांचे ज्येष्ठ बंधू आळंदीचे अति कार्यक्षम व्यक्ती माननीय डी डी भोसले पाटील यांच्या वाढदिवसाचं औचित्य साधून इथे आज फराळाची म्हणजे साबुदाणा खिचडीचं वाटप ठेवलं होतं. एकंदरीत दिवसभरात जवळपास 1200 भाविकांनी आतापर्यंत त्याचा उपलब्धता घेत. आमचे सहकारी मित्र राहुल चव्हाण, त्यांचं मित्र मंडळ, पत्रकार संघ यांनी जो अभिनव उपक्रम या ठिकाणी केला की आज 1.5 तास लागतात दर्शनासाठी. वारकरी थकलेला असतो, भाविक थकलेला असतो, त्याला कुठेतरी 2-4 घास मिळावेत, कारण ते काय त्यांच्या खिशात पैसे पुष्कळ असतात पण ते जाऊन हे जोडूच. माऊलीप्रती प्रत्येकाची निष्ठा आणि भक्ती इतकी आहे की त्याचं शब्दात वर्णन करता येणार नाही. त्यामुळं ह्या सगळ्यांना हे पुण्य लागो अशीच माझ्या वाढदिवसानिमित्त हा जो उपक्रम केला त्याचं ह्या सगळं श्रेय ह्या लोकांचं आहे आणि ह्यांचं. मिळते आणि आपण पाहू शकताय की एकादशीचं औचित्य साधून या ठिकाणी सर्वांचा या ठिकाणी परिसंवाद होतोय आणि या ठिकाणी कॅमेरामन हनुमान घोगडे सर, अली जोगदंड, देवच्या आळंदी.